फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून मध्यमार्गीय विचारसरणीचे नेते एमॅन्युएल मॅक्रॉन यांची निवड झाली आहे. जगभरात उजव्या प्रखर राष्ट्रवादीची चलती असताना फ्रेंच नागरिकांनी मॅक्रॉन यांना निवडून देत आपलं वेगळेपण सिद्ध केल्याचं यामुळे बोललं जात आहे. मॅक्रॉन यांनी निवड जाहीर होताच दुसऱ्या महायुद्धाच्या विजय स्मारकाला भेट दिली. योगायोगानं महायुद्धातल्या मित्रराष्ट्रांच्या विजयाचा 72वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्त पॅरिसच्या आर्क द ट्रिम्फ इथं भेट देऊन मॅक्रॉन यांनी महायुद्धातल्या शहीदांना आदरांजली वाहिली. वर काढले कॉलेजने शहरामध्ये उफाळलेल्या हिंसाचारात अनेक घरांची जाळपोळ झाली आहे. एका कृष्णवर्णीय मुलाच्या हत्येचा आरोप असलेल्या दोन श्वेतवर्णीय शेतकऱ्यांना जामीन मिळाल्यानंतर ही दंगल उसळली. चीनमधल्या एका कोळसा खाणीमध्ये झालेल्या वायुगळतीमुळे 18 कामगार ठार झालेत तर 37 जण जखमी झालेत. हुनान प्रांतात झुझोऊ शहरामध्ये ही घटना घडली आहे. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया आणि ऑन्टेरियो या शहरांना पुरानं वेढा दिलाय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 1200 जवान पाठवण्यात आले. आकाशातला फॉर्म्युला 1 असा लौकिक मिळवणारे ड्रोनची शर्यत शनिवारी इंग्लंडमध्ये रंगली. मुळात अमेरिकेत सुरू झालेल्या या स्पर्धेनं इंग्लंडमध्ये चांगलेच पाय रोवलेत. 4 जणांच्या टीमनं ठराविक ट्रॅकमध्ये ड्रोन उडवायची ही स्पर्धा आहे. सर्वोच्च न्यायालयानं लीकर किंग विजय माल्याला न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी दोषी ठरवलंय. त्यामुळे माल्याच्या अडचणीत भर पडली आहे. आधीच त्याच्यावर कर्ज बुडवल्याप्रकरणी प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. कोलकाता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश CS कर्णन यांनी देशाचे सरन्यायाधीश JS केहर यांच्यासह सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांना 5 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आपण दलित असल्यामुळे जाणून बुजून सुप्रीम कोर्ट सूड उगवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत न्यायाधीश कर्णन यांनी शिक्षा सुनावली. सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याच्या प्रकरणामध्ये न्यायाधीश कर्णन यांना समन्स बजावल्यानंतर हा वाद उफाळला होता. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये स्थानिक भाजप आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीचा प्रसंग घडला. त्यामुळे या अधिकाऱ्याचे डोळे चक्क पाणावले. घटना घडली शहरातल्या करीमनगर या भागात. दारू दुकानाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी हटवल्याचा जाब विचारण्यासाठी आलेले आमदार राधामोहन दास अग्रवाल यांनी IPS पोलीस अधिकारी चारू निगम यांच्यावर आवाज चढवला. महिला आणि 80 वर्षांच्या वृद्धाला पोलिसांनी फरफटल्याचा आरोप होतोय. अग्रवाल बोलत असताना निगम यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दिल्लीचे बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळतीय. झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टँकर घोटाळ्याची चौकशी पुढे ढकलण्यासाठी केजरीवालांनी आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप मिश्रा यांनी केला होता. बिहारचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना पुन्हा एकदा चारा घोटाळा प्रकरणी आरोपी करण्यात येणार आहे. झारखंड हायकोर्टानं लालू प्रसाद यादवांना आरोपमुक्त करण्याचा निर्णय दिला होता. हा निर्णय सुप्रीम कोर्टानं नाकारला. या प्रकरणी एका खटल्यात लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलं पण दुसऱ्या खटल्यातून लालूंना झारखंड हायकोर्टानं मुक्त केलं होतं. उच्च न्यायालयाच्या निकालात एकवाक्यता नसल्याचं सुप्रीम कोर्टानं निकालात म्हटलंय. दरम्यान नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादवांशी राजकीय संबंध संपवले तर भाजप त्यांना पाठिंबा देण्यावर विचार करू शकतं असे स्पष्ट संकेत बिहारमध्ये विरोधी पक्षनेते सुशील मोदी यांनी दिले. पाकिस्तानच्या वाढत्या दहशतवादी कारवायांना भारतानं त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीरच्या कृष्णा घाटी परिसरात आर्मीनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे असलेला पाकिस्तानचा बंकर उखळी तोफेच्या माऱ्यामध्ये उद्ध्वस्त केला. कृष्णा घाटी परिसरामध्ये पाकिस्ताननं भारताच्या शहीदांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. भारतानं अवघ्या 60 सेकंदात पाकिस्तानचा एक बंकर उडवला. याचं फुटेज उपलब्ध करून देण्यात आलंय. पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीमनं 1 मेला केलेल्या भ्याड कृत्यानंतर भारतानं दिलेलं हे पहिलंच प्रत्युत्तर आहे.
देशात बोकाळलेल्या नक्षलवाद्यांना लगाम घालण्यासाठी अधिक आक्रमक धोरण अवलंबण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. 10 नक्षल प्रभावित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परिषदेचं बीजभाषण करताना त्यांनी नक्षल्यांच्या प्रतिकारासाठी राज्यांनी अधिक जबाबदारी उचलणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. बचावात्मक धोरण अवलंबल्यामुळे अनेकदा आक्रमक होण्याची क्षमता कमी होते असं सिंग म्हणाले. येत्या जून महिन्यामध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. जायबंदी रोहित शर्मा आता फिट झाल्यानं त्याचं संघामध्ये पुनरागमन झालंय तर 15 सदस्यांच्या टीममध्ये युवराज सिंगला स्थान देण्यात आलंय. आयपीएलमधल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर निवड समितीच्या बैठकीत गौतम गंभीर, सुरेश रैना, हरभजन सिंग यांच्या नावाची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ऋषभ पंत, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव यांच्याच नावावर बैठकीत चर्चा झाली. पॉपस्टार जस्टिन बीबरच्या नवी मुंबईमध्ये होणाऱ्या लाईव्ह कॉन्सर्टची उत्सुकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या कॉन्सर्टमध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स परफॉर्म करणार असल्याचंही बोललं जात होतं. मात्र जस्टिनच्या मॅनेजरकडून याचा इन्कार करण्यात आलाय. बॉलिवूडमधलं फारसं कोणीही या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार नसल्याचं आता सांगण्यात येत आहे. अनेक सोयीसुविधा आणि यासाठी जस्टिननं खूपच अटी घातल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र अशा कोणत्याही मागण्या न केल्याचं स्पष्टीकरण जस्टिनच्या पीआरओकडून देण्यात आलंय. कॅनडियन पॉपस्टार जस्टिन बीबरची लाईव्ह कॉन्सर्ट भारतामध्ये होतीये. नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणाऱ्या या कॉन्सर्टची तमाम फॅन्समध्ये उत्सुकता आहे. त्याचबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीचे अनेक सेलिब्रिटी या कॉन्सर्टला आवर्जून हजेरी लावतील. जस्टिनच्या पर्पल वर्ल्ड टूर अंतर्गत 10 मे रोजी होणाऱ्या या कॉन्सर्टला सलमान खान, शाहरुख खान या बड्या स्टार्ससोबतच इतरही अनेक बडे उद्योगपती आणि स्टार्स ही कॉन्सर्ट अनुभवण्यासाठी फारच उत्सुक असल्याचं दिसतंय. 29व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित मग्न तळ्याकाठी या नाटकानं बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. या नाटकाला 7,50,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं. राजेश जोशी दिग्दर्शित कोडमंत्र या नाटकानं दुसरा क्रमांक पटकावला तर सुबक निर्मित अमर फोटो स्टुडिओ या नाटकानं तिसरा क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकाच्या कोडमंत्र नाटकाला 4,50,000 रुपये, तृतीय क्रमांक मिळणाऱ्या अमर फोटो स्टुडिओ या नाटकाला 3,00,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आल्याचं राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे सांगण्यात आलंय. नागराज मंजुळे, भाऊसाहेब कऱ्हाडे या दिग्दर्शकांनंतर आता अहमदनगरच्या कॉलेजमधून आणखी एक दिग्दर्शक एक नवीन सिनेमा घेऊन येत आहे. महेश काळे या युवा दिग्दर्शकाचा घुमा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येतोय. राज्य सरकारचा प्रथम पदार्पण निर्मितीचा पुरस्कार तसंच पीफमध्ये या चित्रपटाचं विशेष कौतुक झालं होतं. कोणतीही बडी स्टारकास्ट न घेता गावातीलच कलाकारांना घेऊन केलेल्या या सिनेमाची कथा गावातलीच आहे. खेडोपाडी इंग्रजी शाळांचा सुरू झालेला सुळसुळाट आणि त्यामधून पालक आणि मुलांची होणारी घुसमट असं चित्रण या सिनेमातून करण्यात आलंय. नाटक, मालिका, चित्रपटांचं लेखन करणाऱ्या काही मंडळींनी एकत्र येत सुरू केलेली मानाची या लेखकांच्या संघटनेचा दुसरा वर्धापन दिन नुकताच पार पडला. मुंबईमधल्या पु ल देशपांडे अकादमीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सिनेनाट्यसृष्टीतल्या अनेक जुनी नवी लेखक मंडळी आवर्जून उपस्थित होती आणि याच निमित्तानं समीक्षक आणि आम्ही या विषयावर एका परिसंवादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात मानाची संघटनेच्या सदस्यांनी वेगवेगळे परफॉर्मन्स सादर करत हा दुसरा वर्धापन दिन साजरा केला. चटकदार पाणीपुरीसाठी वापरलं जाणारं पाणी किती शुद्ध आणि सुरक्षित आहे असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयानं यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला 4 आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश दिलेत. मुंबईसह राज्यातल्या इतर महानगरमधल्या विहिरींमधून बेकायदेशीरपणे पाणी उपसून ते टँकरमार्फत हॉस्पिटल्स, हॉटेल्स, शिक्षण संस्था, निवासी इमारती, कॉर्पोरेट कंपन्या अशा सर्व ठिकाणी पुरवलं जातं. हे पाणी पिण्यायोग्य नसून ते केवळ घरगुती कामांकरता वापरण्यासाठी असतं. मात्र हेच पाणी मुंबईतल्या रस्त्यांवरच्या फेरीवाल्यांकडून सर्रासपणे वापरलं जातं. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर सर्वांना प्रिय असणारं पाणीपुरी, सरबत, ताक आणि इतर पदार्थांचं सेवन करताना अनेक घातक जीवाणू आपल्या पोटात जातात ज्यामुळे अतिसार, ताप यांसारखे साथीचे आजार पसरण्यास मदत होते असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
राज्यातल्या शाळांमध्ये जंक फूड विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स, नूडल्स, बिस्किट, केक, जॅम, जेली, बर्फाचा गोळा, चॉकलेट्स अशा पदार्थांच्या विक्रीवर बंदी असणार आहे. जंक फूडमध्ये जीवनसत्व आणि खनिजांची असणारी कमतरता आणि मीठ, साखर, मैद्यांचं असणारं अतिप्रमाण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि अन्य आजारांचं प्रमाण वाढतंय, ज्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमते. देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेनं परवडणाऱ्या घरांच्या व्याजदरामध्ये 0.5% कपात केली आहे. त्यामुळे आता पहिल्यांदा गृहकर्ज घेणाऱ्यांना केवळ 8.35% दरानं कर्ज मिळेल. 30 लाख रुपयांच्या आत कर्ज घेणारे परवडणाऱ्या घरांच्या गटामध्ये मोडतात. पुरुष कर्जदारांसाठी 31 जुलैपर्यंत 0.20% सवलत देण्यात आली आहे. या सवलतीमुळे महिन्याला 530 रुपये हप्ता कमी होईल, असं बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2022 पर्यंत प्रत्येकासाठी घराचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं कुमार म्हणाले. राज्याला 1 लाख टन तूर खरेदीची परवानगी मिळालेली आहे. मुख्यमंत्री आणि राधामोहन सिंह यांच्या भेटीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं राज्याला दिलासा दिला आहे. 31 मे पर्यंत तूर खरेदीची राज्याला परवानगी देण्यात आली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी नवा तोडगा शोधण्यात आला आहे. हायवे सुरक्षा गस्त पथकानं सुचवलेल्या सूचनेनुसार आता सर्वात डाव्या बाजूची लेन बसेस आणि अवजड वाहनांसाठी उच्च प्रतीची रबरी बॅरियर्स लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी खालापूरजवळ काही बॅरियर्स लावण्यात आलेली आहेत. टप्प्याटप्प्यानं प्रत्येक 300 मीटरवर हे बॅरियर लावण्यात येणार आहेत. मुंबईकर प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 2 ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलच्या नव्या 40 फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी दिली आहे. रेल्वेमंत्र्यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गर्दीमुळे अनेक अपघात घडतात. या वाढीव फेऱ्यांमुळे लोकलची गर्दी कमी होण्यास काही प्रमाणात मदत होईल. बहुचर्चित बहुप्रतीक्षित एसी लोकल अद्यापही सुरू झालेली नाही. वर्षभरापूर्वी एसी लोकल मुंबईत दाखल झाली आहे, मात्र तांत्रिक अडचणींमुळे ही एसी लोकल सुरू होण्यास विलंब होतोय. सध्या या एसी लोकलची मध्य रेल्वेवर विविध ठिकाणी चाचणी सुरू आहे. मध्य रेल्वेवरील या चाचणीनंतर पश्चिम रेल्वे मार्गावर ही चाचणी केली जाणार आहे, त्यामुळे काही महिन्यांचा अवधी आणखी लागण्याची शक्यता आहे. रेल्वे लातूरपर्यंत ठेवण्यास रेल्वे मंत्रालयानं नकार दिलाय. मुंबई बिदर रेल्वे सुरूच राहणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे लातूरकरांची मागणी रेल्वे मंत्रालयानं फेटाळून लावली आहे. पर्याय म्हणून बिदर ते मुंबई नवीन रेल्वे सुरू केली जाणार आहे, त्यामुळे 1 जुलै रोजी लातूरला नवीन रेल्वे मिळणार आहे. मुंबई लातूर एक्सप्रेसचा कर्नाटकातला बिदरपर्यंतचा विस्तार रद्द होणार नसल्याचं समजल्यानंतर लातूरमधलं वातावरण दिवसेंदिवस चिघळत चाललंय आणि त्याचा प्रत्यय बिदरचे भाजप खासदार भगवंत खुब्बा यांना आला. लातूरमध्ये येऊन पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या खासदार पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमारामुळे उत्तरं न देताच निघून गेले. त्यानंतर लातूर एक्सप्रेस रेल्वे बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला खासदार भगवंत खुब्बा यांना सामोरं जावं लागलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.